जनतेचा पराक्रमी नेता पुरुषोत्तम बाजीराव जाधव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांच्या तेजस्वी विचारांवर चालणारा एक झुंजार योद्धा पुरुषोत्तम बाजीराव जाधव, जनतेसाठी झटणारा, संघर्षातून उभा राहणारा एक कर्तृत्ववान नेता। एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेला पुरुषोत्तम शालेय जीवनातूनच समाजसेवेच्या विचारांनी प्रभावित झाला। लहानपणापासूनच त्यांचा जनतेशी आत्मीयतेने संवाद होता। जनतेसाठी लढा हाच त्यांचा संकल्प आणि समाजासाठी योगदान हीच त्यांची ओळख बनली। पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांची प्रवृत्ती कोणत्याही कठीण प्रसंगात न डगमगणारी आहे। वाई, खंडाळा, महाबळेश्वर या क्षेत्राच्या विकासाचे स्वप्न पाहणारा हा नेता, आवाज जनतेचा, विचार विकासाचा। अहो, पुरुषोत्तम जाधव म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला एक झुंजार नेता। राजकीय वारसा नसतानाही जनतेच्या हक्कासाठी राजकारणात उडी घेतली, जनतेचा नेता म्हणून समाजाच्या हितासाठी अगदी खंबीरपणे आजही उभे आहेत आपले पुरुषोत्तम जाधव। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी स्वीकारून 1,56,000 मतांचे समर्थन मिळवणारा, न थांबता न थकता केवळ जनतेच्या आशीर्वादावर अन्यायाविरुद्ध लढा देत राहणारा सर्वसामान्यांचा आधारवर। कोरोना काळात हजारो लोकांना अन्न, औषध आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांनी केला। एक आधारस्तंभ म्हणून त्यांनी समाजाची सेवाच केली। महामारीतही झळकला आपल्या जनतेचा आधार पुरुषोत्तम जाधव। कोरोना काळात हजारो पीपीई किटचे वाटप केले। गरजूंसाठी औषध आणि उपचार पुरवून त्यांनी समाजातील स्थान पुन्हा सिद्ध केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। जनतेच्या मनातील विश्वास पुन्हा जिंकला आणि आता या निवडणुकीमध्ये जनतेच्या हक्कासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे जनतेचा नेता पुरुषोत्तम जाधव। पुरुषोत्तम बाजीराव जाधव एक निस्वार्थी योद्धा, ज्यांचे प्रत्येक पाऊल हे समाजाच्या विकासासाठी, विश्वासाचे प्रतीक, एक मजबूत एकत्रित भविष्यासाठी आपल्या नेत्याला म्हणजेच पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांना पाठिंबा द्या आणि प्रगतीच्या दिशेने पुढे चला। आता पुरुषोत्तम जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्यांवर एक नजर टाकूया। सामाजिक कार्य, तालीम संघाच्या माध्यमातून शिरवळ येथे राज्यस्तरीय सह्याद्री केसरी कुस्ती स्पर्धा, अतिट गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळावा यासाठी निर्मल ग्राम कमिटीचे अध्यक्ष म्हणून वेगवान कार्य, जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील अपंगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप, तरुणांना पोलीस भरतीतील योग्य मार्गदर्शनासाठी पुणे व वाई या ठिकाणी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी विशेष योजनेसह भरीव कार्य, शेतकरी वर्गासाठी वेगवेगळ्या योजनांच्या नियोजनासह कार्यवाही, शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रखर विरोध केला, अनेक आंदोलनामध्ये सहभाग, प्रसंगी रास्ता रोको देखील केला। वाई येथे पतंजली योग विद्यापीठाचे योग प्रशिक्षणाचे आयोजन केले। शैक्षणिक कार्य, तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचा चांगला निकाल लागलेल्या माध्यमिक विद्यालयांचा, शिष्यवृत्तीधारक 5 विद्यार्थ्यांचा गुरु पौर्णिमेनिमित्त सत्कार केला आणि शिक्षकांचा सन्मान केला। इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीतील सर्व विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित असा सत्कार केला। इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये तालुक्यातील विद्यार्थी जर राज्यात प्रथम आला तर त्यासाठी 1,00,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले। तसेच
ज्या विद्यालयाचा तो विद्यार्थी असेल त्या विद्यालयाला देखील 1,00,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. विशेष कार्य असणाऱ्या शाळांना संगणक वाटप केले. धार्मिक कार्य, तालुक्यातील सर्व वारकरी दिंड्यांना मोफत तंबू वाटप केले. महाराष्ट्रातील सर्व वारकरी दिंडीतील विणेकरी या सर्वांचा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सत्कार केला. तालुक्यातील अनेक जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी विशेष कार्य केले आणि पुनः बांधण्याची योजना. आळंदी येथील ज्ञानेश्वरी मंदिरासाठी 2,00,000 रुपयांची देणगी. पंढरपूर येथे वारकरी संप्रदायासाठी निवासस्थान. क्रीडा क्षेत्रातील कार्य. राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियन म्हणून स्वतःचा नावलौकिक व स्वतः राष्ट्रीय कोच म्हणून काम करून अनेक खेळाडू घडविले आणि मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 10% कोट्यातून खेळाडू म्हणून त्यांना सदनिका देऊन गौरविले. कुस्ती क्षेत्रासाठी देखील भरीव काम केले. इतर खेळातही तरुणांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शिरवळ येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्याची योजना. राष्ट्रकुल युवा स्पर्धेच्या बॅटन डाव विरोधी वारकरी संप्रदायाच्या जन आंदोलनात सहभाग. रॅलीचे तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत केले. तसेच राष्ट्रकुल स्पर्धा पाहण्यासाठी तरुण खेळाडूंना विशेष सोय. शहीद जवानांच्या नावाने स्वागत कमान उभारण्यासाठी विशेष पुढाकार. पारगाव खंडाळा येथे शहीद सुनील यादव यांच्या नावाची स्वागत कमान. लोणंद येथे शहीद संतोष ठोंबरे यांच्या नावाची स्वागत कमान. राज्यस्तरीय पातळीवरील कार्य. महाराष्ट्र राज्य सरकारी दूध महासंघाच्या पुणे वितरक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात क्राईम ब्रांच व अँटी करप्शन विभागात सक्षम अधिकारी म्हणून 20 वर्ष जनसेवा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असताना खून, दरोडा, चोरी अशा विविध गुन्ह्यांचा तपास लावून उल्लेखनीय कामगिरी केली. अँटी करप्शन ब्युरो मध्ये अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडले. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य मनापासून केले. या खात्यातून मनाविरुद्ध बदली करण्यात आल्याने भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करता येत नाही म्हणून पोलीस खात्याचा राजीनामा दिला. अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे आजपर्यंत अनेकांचे प्राण बचावले. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन अपघातग्रस्तांच्या अभ्यासाचे कार्य करणाऱ्या राजर्षी परमार फाउंडेशनतर्फे देवदूत मानवमित्र पुरस्कार देऊन सन्मान केला. पोलीस दलातून बाहेर पडल्यावर अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून राज्यात नावारूपाला आले. एकंदरीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच लोणंद येथील रोटरी क्लबने मार्गदर्शक पद हे त्यांना बहाल केले आहे. सार्वजनिक जीवनात साहेब या टी नावाने परिचित आहेत. शुद्ध चारित्र्य, व्यवहारातील स्वच्छता, कमालीचा आपलेपणा, मन मिळावं व्यक्तिमत्व, सर्व समावेशक वृत्ती, सामोपचार, नम्रता, कृतज्ञता, योग्य नियोजन व अभ्यासवृत्ती आणि प्रसंगी कठोर हे त्यांच्या यशस्वी जीवनाचे पैलू आहेत. जनतेसाठी जगणारे, जनतेचा विचार करणारे एक झुंजार नेतृत्व. पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांना आमदार करूया आणि विधानसभेवर पाठवूया. यांची निशाणी आहे किटली. 256 वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांच्या किटली या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचा
खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी आपले बहुमोल मत पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांच्या अनुक्रमांक 10 वर असलेल्या इटली लाज द्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाच्या विकासाची किटली। हे झुंजार नेतृत्व निडर कर्तृत्व आहे कार्य त्यांचं दमदार, वाई खंडाळा महाबळेश्वरचा उमेदवार दिलदार, गोरगरिबांचा पीडितांचा एकच वारसदार, आपला माणूस पुरुषोत्तम जाधव, आमचा आधार पुरुषोत्तम जाधव, कणखर नेता पुरुषोत्तम जाधव, आपला माणूस पुरुषोत्तम जाधव।